नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा 2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। अनेक विद्यार्थ्यांना मित्रांनो शंका होती की या परीक्षेमध्ये सीसॅट हा क्वालिफाइंग होईल की नाही, तर मित्रांनो याविषयी 100% खरी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। बघा, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने आपल्या अधिकृत ट्विटर ID वर हे शेअर केलेली आहे। तर मित्रांनो 2021 करता जी ॲड आलेली आहे मित्रांनो, त्यामध्ये आता सीसॅटबाबत जी कमिटी नेमलेली आहे आणि त्या अंतर्गत सीसॅट क्वालिफाईड ठेवावा की नाही की जैसे थे असावा याविषयी जो निर्णय घेतला जाणार आहे, तो निर्णय मित्रांनो हा 2021 साठी जे ॲड आलेली आहे त्याला लागू करता येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर ID वर सांगितलेले आहे। बघा आपण वाचूया काय त्यांनी लिहिलेले आहे। राज्यसेवा परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय आयोगाकडून घेण्यात आल्यास सदर बदल राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 करिता लागू करण्यात येऊ शकत नाही। यास्तव उमेदवारांनी परीक्षेच्या स्वरूपातील बदलाबाबत विविध माध्यमातून पसरवण्यात येत असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नये। तर बघा जो काही निर्णय होईल, समजा सीसॅट पात्र झाला म्हणजे फक्त क्वालिफाईंगसाठी पात्र झाला, तर मित्रांनो तो 2022 कदाचित ॲडमध्ये तो लागू होऊ शकते किंवा जैसे थे नियम जसे आहे तसे राहू शकतात। परंतु आता 2021 सीसॅट हा ओनली क्वालिफाईंग इन नेचरमध्ये असणार नाही, हे तुम्ही लक्षात असू द्या। तुमचं फायनल सिलेक्शन होण्यासाठी सीसॅट आणि GS हे दोन्ही पेपरचे मार्क्स कन्सिडर केल्या जाईल, म्हणजे GS पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोन्ही पेपरचे मार्क्स मित्रांनो कन्सिडर केल्या जाईल मुख्य परीक्षेला तुम्हाला पात्र करण्यासाठी, म्हणजे तुमचा कट ऑफ हा 400 लागणार आहे। सध्या तरी 2021 सीसॅट बद्दल जो काही निर्णय घेण्यात येईल तो लागू असणार नाही आणि याकरता 100% तुम्हाला हमी देणारी ही बातमी आयोगाने शेअर केलेली आहे। त्या अनुषंगाने सीसॅटवर जास्तीत जास्त भर देणे महत्त्वाचे आहे, कारण सीसॅटच्या बेसवरच विद्यार्थी बहुतेक करून विद्यार्थी हे मेन्स क्वालिफाय करतात, प्री क्वालिफाय करतात आणि मेन्सला पात्र होतात। तर हा महत्त्वपूर्ण निर्णय किंवा हे महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यासाठी शेअर केली। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल टू गेट नोटिफिकेशन।